लॉकडाऊन दरम्यान विनाकारण वाहने काढून रस्त्यावरती फिरणाऱ्यांविरोधामध्ये कोल्हापूर पोलिसांनी कठोर कारवाई केली जात आहे. कोल्हापूर पालिकेने लॉकडाऊनच्या दरम्यान फिरणारी सुमारे 2000 वाहनं ही जप्त केली आहेत. ही वाहनं कोल्हापुरातल्या शहर वाहतूक शाखेच्या आवारामध्ये तसंच पोलीस मुख्यालयातील मैदानावरती ठेवण्यात आली आहेत. आता लॉकडाऊन संपल्यानंतर दंडात्मक कारवाई करून वाहनं मालकास वाहनांचा ताबा देण्यात येईल अशी माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून साधारणपणे 1800 वाहनं दुचाकी आणि चारचाकी एकूण ताब्यात घेतलेली आहेत. शहरामधली सर्व वाहनं आम्ही पोलीस मुख्यालय या ठिकाणी जमा केलेली आहेत. ट्रॅफिक ऑफिसला सुद्धा आम्ही वाहनं जमा केलेली आहेत. त्यामुळे ही जी वाहनं आहेत ही आम्ही जप्त करून लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करून ही आम्ही त्यांना ताब्यात देणार आहोत.